स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने कर्णकर्कश आवाजाचे व मॉडिफाईड सायलेन्सर 151 सुधारित सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत. हे सायलेन्सर मे ते जुलै या महिन्या दरम्यानचे सायलेन्सर आहेत. 15 ट्रॅफिक युनिट्सने मोटारसायकल मॉडिफाईड सायलेन्सर वापरल्याबद्दल वाहन चालकांवर कारवाई केली होती. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते. यामुळे इतर वाहन चालक व पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत होती. जप्त केलेले सुधारित सायलेन्सर आरटीओ आणि दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी घेऊन नष्ट करण्यात आले आहे. आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय शहर वाहतूक शाखेतर्फे या ठिकाणी मॉडिफाईड आणि कर्णकर्कश असे 151 सायलेन्सर बुलडोजर खाली चेपून नष्ट करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आम्हाला नवी मुंबईच्या नागरिकांकडनं वारंवार त्यांच्या ह्या कर्णकर्कश आवाजामुळे आजारी असतील आणि शाळा कॉलेजचे जवळून जाणारे आणि इतरही वाहनधारक रस्त्यावरनं जाणारे या सगळ्यांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या की या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांना आवाजाच्या ह्याच्यामुळे त्रास व्हायचा आणि अशा बऱ्याच सर्व युनिटला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही वारंवार नवी मुंबई आयुक्तालय हद्दीमध्ये सगळ्या युनिटमार्फत अशा कर्णकर्कश आणि मॉडिफाईड सायलेन्सर यांच्याविरुद्ध मोहीम सुरू करून जवळजवळ 400 ते 500 सायलेन्सर्स आम्ही त्या पद्धतीने जमा केले होते आणि त्या सायलेन्सरला माननीय आरटीओ यांच्याकडनं मॉडिफाईड सर्टिफिकेट घेऊन आणि माननीय कोर्टाकडनं ते क्रश करायची परवानगी घेऊन आज या ठिकाणी 151 सायलेन्सर आम्ही क्रश करत आहोत आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने हा आवाजापासून स्वातंत्र्य असा वाहतुकीचा हा उपक्रम आम्ही इथं राबवत आहोत. या उपक्रमासाठी आम्हाला माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय जॉईंट CP साहेब, माननीय ॲडिशनल साहेब आणि आमचे वाहतूक विभागाचे DCP कराड साहेब यांनी आणि आमच्या सर्व ट्रॅफिकचे वाहतूक अधिकारी आणि अंमलदार यांनी एक या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे आणि या मोहिमेत आज 151 सायलेन्सर क्रश करत आहोत आणि यापुढेही ही मोहीम वारंवार चालू ठेवून आम्ही नवी मुंबईमधनं अशा कर्णकर्कश आणि मॉडिफाईड सायलेन्सरचं समूळ उच्चाटन करायची तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताज़ा तरीन खबरें.